सत्यभामा ना ओ तुमचे व्हिडिओ वगैरे बघतो बरं बरं अच्छा अच्छा मी तिकडेच आहे नांदेडच आहे मी नांदेडच आहेत का अच्छा अच्छा आता बघितलं बरं कुठे ड्युटे संगम ते राहतो नाही का अच्छा तिकडे का अच्छा अच्छा तिकडे बारशी वगैरे कधी गाडी बारशी ना वगैरे बारशी का बारशी याच्यावर लागतात कुठून आपल्या वल्लभ नगर मग इकडे येतात का त्या इकडे येतात बारशी गाडी बघा बरं बरं तुम्ही बघताय बघा पुणेच्या बस स्टँडला आहेत आम्ही वाकडेवाडी आहे ना आणि इथं छोटेवाडीनगर शिवाजीनगर काय वाकडेवाडी गाव शिवाजीनगर हां तर हा छोटासा पाळणा दिसतोय हा एक पलंग दिसतो दिसते ना तर हे स्तनदा माता ज्या आहेत ज्या प्रवास करणार असतात लांब जाऊन किंवा मुकाम असतो किंवा ह्या गर्दीचं ठिकाण असतं मग अशा ठिकाणी लेकूरवाळ्या महिला ज्यांना अंगावर दूध पाजतात तर त्या महिलांसाठीचा हा खास हिरकणी कक्ष महाराष्ट्र सरकारने प्रत्येक बस स्टँडला केलेला आहे की त्या आईला दूध पाजताना लाज वाटू नये किंवा इतर पुरुष लोक बघत असतात वेगळ्या नजरेने बघतात म्हणजे संकुचित नजरेनं लोक बघतात किंवा तिला पण अवकट वाटतं आणि म्हणून मग ते हे हिरकणी कक्ष बाळाच्या सोयीसाठी महिलेला स्तनपान करता यावं बसून आरामात म्हणजे झोपून करायचं असेल तर झोपून लेकरू झोपलं असेल असं तर त्या लेकराला ह्या पाळण्यात टाकता येतं बस स्टँडला बघा तुम्हाला सगळ्यांना दिसत असतील हिरकणी कक्ष नावलेलं असतं पण ते हिरकणी कक्ष कशासाठी आहेत हे काही त्याच्यावर लिहिलेलं नसतं फक्त जे आर ज्यांना माहीत असतो वाचलेलं असतो त्यांनाच माहीत असतं की तो त्याच्यासाठी आहे पण तो हिरकणी कक्ष बाळंतीन महिलांना स्तनपान करण्यासाठी आहे इमर्जन्सीमध्ये बसण्यासाठी आहे त्या महिलांना लेकराला घेऊन तर या हिरकणी कक्षामध्ये ज्या काही लेकरूवाळ्या महाराष्ट्रातल्या महिला असतील आणि त्या प्रवास करत असतील तर अशा महिलांनी या योजनेचा या ठिकाणी येऊन हे केला पाहिजे काय म्हणतात त्याला फायदा घेतला पाहिजे मी खास याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे ही चांगली माहिती चांगली व्हायला महिलांपर्यंत पोचवायची पुरुषांपर्यंत पोचायची आहे जे बाप आहेत जे लेकराला सांभाळतात कदाचित त्यांना पण त्याचा फायदा घेता येऊ शकतो लेकराला ठेवता झोपवता येऊ शकतं पण खास करून स्तनपान करण्यासाठीच हा हिरकणी कक्ष आहे त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहे तर तुम्हाला काय वाटतं तर कमेंट करा आणि ही माहिती नसेल तर सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेअर करा असं लहान लेकरू आणि काय म्हणतात ना पाठीमागे महिला एक दूध पाजताना दिसते बघा तुम्हाला दाखवते बघा हात स्वच्छ ठेवा आणि साफसफाईची काळजी घ्या ब्रेस्ट वाईफने बेस्ट काय साफ करा आणि बाळाला स्तनपान करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बाळाला स्तनपान करताना बेस्ट कॉमेंट पाण्याने किंवा ब्रेस्ट वाईप्सने साफ केले पाहिजे आणि बाळाला दूध दिले पाहिजे खूप चांगली माहिती याच्यामध्ये दिलेली आहे आणि हे चित्र दाखवलेलं आहे हे बाळ दिलेलं आहे आणि हा पलंग छोटासा पाळणा जो असतो ना पाळणा मच्छरदाणी छोटंसं दुपटं आहे हे पलंग आहे असं दिलेलं आहे सो मला असं वाटतं ही माहिती तुमच्यासाठी आहे तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचावी हा हेतू आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा थँक्यू